कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय ठरवलेस? कशाबद्दल? राजीनाम्याबद्दल. दादा आणि वहिनीशी बोलली मी. त्यांना सांगितलंय की मी या ऑफिस मध्ये काम करू शकत नाही. मी मेडिकल एंट्रन्स एक्झामिनेशनची तयारी करते. येते मी. एक मिनिट. आता काय? मी जे तुला काम दिलंय ना, त्याबद्दल विचारतोय. आरतीच्या मनात नेमकं काय आहे याची माहिती काढून सांगणारस का? नवीन टास्क. आणि तुझ्या ऑफिस मध्ये हा असा पर्सनल टास्क? नाही म्हणजे तूच घालून दिलेले हे रूल्स आहेत ना. मी फक्त त्याची आठवण करून देते. पण तरी ताईच्या मनात नक्की काय आहे हे शोधण्याचा मी प्रयत्न करेन. कारण तुझा भाऊ आणि तुझी बहीण दोघही चांगली माणसं आहेत. पण काय? ताईच्या मनात विक्रांत बद्दल काही असावं याची मला शक्यता दिसत नाही. कारण आमच्या घरात ताईच्या लग्नाची तयारी अगदी उत्साहात सुरू आणि ताई खुश आहे. आणि दुसरं कारण जे जास्त महत्वाचं आहे, तुमच्या घरात माझ्या बहिणीने लग्न करून जावं हे अजून मलाच पूर्णपणे पटत नाही. त्यावर मी फेरविचार करेन असं मला वाटत नाही. बाकी ताईचं ताई ठरव. जसं तू तुझ्या भावाचा विचार करतोस तसा मी सुद्धा माझ्या बहिणीचा विचार केलाच पाहिजे, नाही का? हे बघ, आम्ही इतके वाईट नाही आहोत. हो, आद्या वहिनी चांगली, विक्रांत पण चांगला असं आत्ता तरी वाटत. बाकी तुझ्या कुटुंबातील इतर लोकांच्या चांगुलपणाचा मला चांगलाच अनुभव आलेला. पण तरी ताईच्या मनात नक्की काय हे शोधण्याचा मी प्रयत्न करेन. बाय. विषय तसा नाजूक आहे वहिनी. म्हणजे मी सुद्धा 100 वेळा विचार केला की हा विषय तुम्हाला सांगावा की सांगू नये. तुम्ही बसा ना, बसा, मी सांगतो, बसा. तुम्ही बोला ना, काय ते काय झालंय मला सांगा ना. मला विक्रांत विषयीच बोलायचंय थोडं. पण तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायचं वहिनी, रागवायचं अजिबात नाही. आणि विक्रांतला तर काहीच बोलू नका. काय, तरुण वयात होतात अशा चुका. मला आता खरंच खूप टेन्शन येत आहे. जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा ना. काय असं केलंय विक्रांतनी? हे बघा, माझी मुलं वाईट संगतीत जाणार नाही ह्याची खात्री आहे मला. नाही नाही, ती खात्री तर आम्हालाही आहे. म्हणून तर आम्ही बोलणी करायला आलो होतो ना. पण तरुण वयात होतं असं कधी कधी. म्हणजे मुलं प्रेमात पडतात आणि मग मुलीने नकार दिला किंवा फसवलं की कोलमडतात. तसंच काहीतरी असेल. पण तरी विक्रांतने जे केलं ते करायला नको होतं. असं काय केलं विक्रांतने सांगा ना प्लीज. वेदांतने सांगितलं नाही तुम्हाला?
काय विक्रांत हॉस्पिटल मध्ये होता ते काय हॉस्पिटल मध्ये काय तारीख होती ती हाँ सुमतीच्या भाचीचा आरतीचा साखरपुडा होता त्या दिवशी त्या दिवशीच विक्रांत ने स्वतःला संपवायचा प्रयत्न केला बोल हॅलो दादा ऐक ना मला थोडं बोलायचं होतं बोल नाही असं नाही भेटून बोलायचं होतं तू फ्री असशील आता तर मी तुझ्या केबिन मध्ये येऊ आद्या थांब मी तुझ्या केबिन मध्ये येतो ओके काय काय बोलताय तुम्ही अहो खरंच वहिनी तरी नशीब वेदांतला वेळेवर कळलं म्हणून त्यामुळे तो ताबडतोब तिथे गेला आणि त्याने हॉस्पिटलमध्ये विक्रांतला ऍडमिट केलं वहिनी हा योगायोग असू शकत नाही ना म्हणजे आरती दुसऱ्या मुलाबरोबर साखरपुडा करते आणि इकडे विक्रांत मी म्हणतो ना प्रेम आंधळ नाही वेड पण असत Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री